मुंबई महापालिकेचे आयुक्त इकबाल सिंग चहल यांनी आज नायर रुग्णालयातून थेट थे धारावीत धाव घेतली धारावीला जाऊन त्यांनी तिथली पाहणी केली धारावीच्या दौऱ्यानंतर आयुक्तांनी मुंबई महापालिकेच्या जी उत्तर कार्यालयात जाऊन अधिकाऱ्यांशी चर्चा केली चहल यांनी कारभार हाती घेताच कामाचा धडाका लावलेला आहे नायर रुग्णालयामधनं ते थे। थेट धारावीला दाखल झाले धारावीतनं त्यांनी परिस्थितीचा सगळा आढावा घेतला धारावी हा अत्यंत मोठा हॉटस्पॉट मुंबईमधला आहे आणि धारावीमध्ये मोठ्या प्रमाणावरती रुग्ण संक्रमण अजूनही सुरू आहे आणि याच करता त्यांनी थेट धारावीचा दौरा केला धारावीमधली ग्राउंड रियालिटी काय आहे हे आयुक्तांनी जाणून घेतलं त्यानंतर ते थेट नायर रुग्णालयामध्ये मुंबईमधल्या नायर रुग्णालयामध्ये पोहोचले नायर रुग्णालयातल्या परिस्थितीचा त्यांनी आढावा घेतला या संबंध परिसरामध्ये का का नेमकं काय हवं काय नको ग्राउंड लेवलला काय परिस्थिती आहे अधिकारी काय काम करतायत या सगळ्या संदर्भामध्ये त्यांनी तातडीनं जाऊन पाहणी केलेली नायर रुग्णालयामधली ही दृश्य आपण पाहतोय त्यांची धारावीमधल्या स्थितीचा देखील त्यांनी आढावा घेतलेला आहे धारावीमध्ये काय नेमकी परिस्थिती आहे किती कामं या ठिकाणी होत आहेत किती स्क्रीनिंग होत आहे कोरोना रोखण्याकरता काय उपाययोजना केल्या जात आहेत पालिकेकडनं या सगळ्याचा आढावा नव्या आयुक्तांनी घेतला आहे देवेंद्र कोल्हटकर आमचे प्रतिनिधी आपल्या संपर्कात आहेत देवेंद्र आयुक्त थेट ग्राउंडवरती येत आहेत तपासणी करतायत पाहणी करतायत परिस्थितीत कुठेतरी फरक पडेल या ना असं वाटतंय आपल्याला देवेंद्र माझा आवाज पोहोचतोय आपल्यापर्यंत तर आपण थेट चर्चा करणार आहोत आजच्या आयुक्तांच्या सगळ्या आजच्या या दौऱ्याबाबत खरं तर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी नुसतंच फक्त मुख्यालयामध्ये बसून सूचना देणं अपेक्षित नाही आहे तर ग्राउंडला काय काम चालतंय परिस्थिती नेमकी काय आहे जिथं कोरोना वाढतोय त्या ठिकाणी इतके दिवस सातत्यानं मुंबई महापालिकेसारखी मोठी महापालिका ज्यांच्याकडे सगळी संसाधनं आहेत ते उपाययोजना करतायत मात्र तरी देखील त्या काम कमी पडत आहेत याच्या सगळ्या बाबींचा धांडोळा आयुक्तांनी घ्यायला हवा होता आणि ते आता घेत आहेत देवेंद्र आपल्यावर जोडले गेलेत पुन्हा एकदा देवेंद्र स्वतः आता आयुक्त येत आहेत आणि परिस्थितीची पाहणी करतायत काय काय आयुक्तांनी आज तपासलं काय त्यांना आढळून आलं आपलं आयुक्तांशी बोलणं झालं का अजित काल मुंबई आयुक्तांची बदली करण्यात आली प्रवीण परदेशी यांच्या जागी सिंग चहल यांनी काल सायंकाळी पदभार मुंबई आयुक्ताचा स्वीकारला आणि आज सकाळपासूनच ते मध्ये पाहायला मिळतात आहे सकाळपासूनच ते मुंबईच्या रस्त्यावरती पाहायला मिळतात आहे सुरुवातीला त्यांनी सकाळी नायर रुग्णालयामध्ये मुंबईच्या सगळ्या परिस्थितीचा आढावा घेतला डॉक्टरांशी बातचीत केली आणि एकूणच काय उपाययोजना आणखी केल्या जाऊ शकतात या संदर्भातली सगळी चर्चा झाली आणि त्यानंतर धारावी जो आशिया खंडातली मोठी झोपडपट्टी आपण म्हणतो आणि अफेक्टेड एरिया आहे त्या ठिकाणी जाऊन देखील त्यांनी आढावा घेतला जी आ, उत्तर हा जो दादरमधला वॉर्ड आहे तिथे येऊन त्यांनी अधिकाऱ्यांशी बातचीत केली आणि पुन्हा काही वेळापूर्वी ते धारावीत गेले एकूणच हा सगळा त्यांचा धावता दौरा होता यामध्ये ते सगळ्याचा आढावा घेत होते आणि त्यानंतर अधिकाऱ्यांशी बातचीत करत होते जेणेकरून मुंबईचा जो आकडा वाढतोय किंवा मुंबईची जी परिस्थिती बाहेर हाताबाहेर जाताना आपल्याला पाहायला मिळते त्यावरती कशा पद्धतीच्या उपाययोजना करता येतील या दृष्टीने पहिल्याच दिवसापासून जे मुंबईचे आयुक्त आहेत ते आपल्याला पाहायला देवेंद्र या माहिती आयुक्तांनी असाच धडाक्यानं काम करावं मुंबईकरांचं लक्ष त्यांच्याकडे कामाकडे लाग लागलेलं आहे आणि अधिकाधिक चांगले रिझल्ट द्यावे मुख्यमंत्र्यांना एकतीस मे पर्यंत मुंबई ग्रीन झोन मध्ये हवी आहे प्रयत्न या करता व्हायलाच हव्या